तर सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करून मतमोजणी प्रक्रियेत फेरफार केला जाण्याची दाट शक्यता आहे. जयंत पाटलांनी हे वक्तव्य केलंय. जयंत पाटलांकडून कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. तर चंदीगड प्रमाणेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी घेत मतमोजणीमध्ये फेरफार केला जाऊ शकतो असं जयंत पाटलांनी म्हटलंय. यावेळी सत्ताधारी दिशाभूल करून सामाजिक वातावरण कलुषित करू शकतात असंही जयंत पाटील म्हणाले. तर मतमोजणी संपेपर्यंत संयम ठेवा, सतर्क रहा अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. तर सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करून मतमोजणी प्रक्रियेत फेरफार केला जाण्याची दाट शक्यता आहे. लक्ष विचलित होऊ न देता मतमोजणी प्रक्रियेवेळी सतर्क रहा. चंदीगड प्रमाणेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी घेत मतमोजणीमध्ये फेरफार केला जाऊ शकतो. मतमोजणीमध्ये सत्ताधारी घोटाळा करणार असल्याची कोणतीच शक्यता नाकारून चालणार नाही. सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळणं सुरू झालेलं आहे. सत्ताधाऱ्यांच्या एक्झिट पोल प्रोपोगंडाला बळी पडून स्वतःची दिशाभूल करून घेऊ नका. तर कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे.